आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदीचे पात्र सापडले प्रदूषणाच्या विळख्यात. लगतच्या मोठ्या शहरातील सांडपाणी मिसळते थेट नदीत. शिरोळ तालुक्यातील शेतकरी व नागरिक शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी ज्या पंचगंगा नदीवर अवलंबून आहेत, ती पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. तिचा श्वास गुदमरत आहे. दूषित पाणी आणि पंचगंगा पात्रातील प्रदूषणामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. शिरोळ तालुका हा चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र पंचगंगा नदी प्रदूषणावर सर्व सामाजिक कार्यकर्ते गप्प आहेत. त्यामुळे शहरातील सांडपाणी, कारखान्यामधील केमिकल युक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पंचगंगा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे पाण्यावर विशिष्ट प्रकारचा तेलकट तवंग निर्माण झाला आहे. शिरोळ तालुक्यातील शेतकरी व नागरिक शेती सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ज्या पंचगंगा नदीवर अवलंबून आहेत, ती पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून या पाण्यामुळे डास आणि माशांचे प्रमाण वाढून साथीचे रोग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पशुपक्षी यांच्यातही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी आणि तिला प्रदूषण मुक्त करण्यासाठी लवकरच उपाययोजना करणे गरजेचे आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.